जसं तुम्ही बघताय मला की मी आज रेडी झालोय आणि आता मी चाललोय कुठेतरी कुठेतरी म्हणजे फिरायलाच चाललो असेल नक्की. तर आम्ही चाललोय आज, मी आणि माझा फ्रेंड चाललाय. तर मी चाललोय आज केळव्याला. केळवा म्हणजे पालघरच्या पुढे आहे तो. तर तिकडे थोडंसं काम आहे, ते कामासाठी चाललो आहे. पण विचार केला चल व्लॉग पण स्टार्ट करूया, काहीतरी इंटरेस्टिंग मी आला तर व्लॉग टाकायला तरी होईल. तर तसंच आता वाजल्यात 12 आणि आज तारीख आहे 29. तर आज शूट करतोय मी, मध्येच काय मला शूट करायला भेटलं नाही तर त्याच्यामुळे व्हिडिओज पण येत नव्हत्या. आता व्हिडिओज येतील जसं मला कंटेंट मिळत जाईल. तुम्ही पण मला चांगला सपोर्ट करता आहात, व्हिडिओ बघता आहात, सबस्क्राईब पण करा, चॅनलला लाईक करा, थोडंसं अजून सपोर्ट दाखवा, मित्रांमध्ये आपल्या शेअर करा की मला थोडी ग्रोथ होईल, चांगली सबस्क्राईबर्स वाढतील. तर जसं तुम्ही आज पाहिला की मी आता रेडी झालो आहे, फक्त मला फ्रेंडचा कॉल आला तर मी इथून निघेल. मग 5 मार्कावरती जाऊन तो मला पिकअप करेल, मग तिथून आम्ही पुढे प्रवासाला कंटिन्यू होऊ. लास्ट व्हिडिओमध्ये माझे केस जरा विचित्रच होते, चंपू चंपू सारखे. तर मला सर्वजण सांगत होते आधी ती हेअरस्टाईल बदल, चांगली कर आणि नंतरच व्हिडिओ बनव. तर मी सांगतो की माझे केस लॉकडाऊनमध्ये खूप वाढलेली होती तर त्यांना मी स्ट्रेटनिंग करून घेतलं तर ते केस खालतीच राहतात. तर त्यांना मी म्हणजे असं वरती उभे ठेवायला थोडंफार काहीतरी ट्राय करेल, जेल वगैरे या वॅक्स वगैरे लावेल. तर बघू आता मी ज्याच्याकडे केलेत हेअर स्ट्रेटनिंग त्याच्याकडे जाऊन विचारेल की मला नीट हेअर ठेवायला कसं होईल. थोड्या दिवस आता मी आत्ताच केल्यात तर थोड्या दिवसांसाठी ठेवेल मी केस, नंतरला मग जेव्हा वाढतील तेव्हा मी कट करेल, मग तेव्हा होईल दुसरी हेअरस्टाईल चांगलीवाली. सो डोंट वरी. तर प्रवासाला पुढच्या मग मी तुम्हाला पुढे बघत राहा, व्हिडिओज आवडेल. पुढे आलोय, आम्हाला काम होतं तिथे. तर ते काम झाल्यानंतर आम्ही आता केळवा बीचवरती जाणार आहोत. मग ती केळवा बीचवरती गेलो की केळवा बीचचे सिनेमॅटिक्स तुम्हाला मी दाखवेल, ते एन्जॉय करा. मग तिकडे जरा बोलणं झालं आपलं तर बोलू. आम्ही पोचलो आता केळवा बीचवर. जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकतात सरूची बागा वगैरे बनवायला लावल्यात, सरूची झाडं लावल्यात त्यांनी खूप प्रमाणामध्ये. तर आमची कामं झाली, आम्ही आता पोचतोय. आता थोडंफार काहीतरी खाऊया आणि नंतर जे काही असेल ते तुम्हाला मी सीनरी दाखवेल, ग्रीनरी दाखवेल. जसं बघितलं इकडे खूप मोठी मोठी सरूची झाडं बन म्हणजे त्यांनी लहान लावल्यात, त्याचे देखभाल केली आहे आणि मोठी मोठी झाडं त्यांनी आता बनवली आहे. तसंच तुम्ही इकडे येऊ शकतात फॅमिलीसोबत वगैरे, फ्रेंडसोबत असतात, कपल्स पण भरपूर असतात इथे. आता काय लॉकडाऊनचं आहे तर सांगता नाहीत पण आहेत, दिसत आहेत. फ्रेंडसोबत तुम्ही एन्जॉय करतायत. किल्ला टाईप पण आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. इतका मोठा किल्ला नाही मिळत पण छोटूसा तरी आहे, त्याला तुम्ही चौकीस म्हणू शकता.
आता ते किती जुने आहेत ते आता मला पण माहिती नाही, असं कोणी मिळत पण नाही की त्याला मी विचारू शकतो. केवेला जाऊन आलो तर केवेला आम्हाला झाला टाईम, आम्ही आधी खालं पिलं नंतर आम्ही टाइमपास करत होतो, तर टाइमपास करता करता टाइम किती वेळ झाला तर समजलंच नाही. नंतरला रात्र व्हायला लागली तर आम्ही निघालो तिथून. निघाल्यानंतर मला आठवलं की मी जास्त काही शूट नाही केलं आणि सिनेमॅटिक्स पण थोडेच घेतले आहेत, एवढं पण काही जास्ती नाही. तर पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम मी कधीतरी जाईल तेव्हा परत सिनेमॅटिक्स दाखवेन, पण आता शूट करायला नाही मिळालं मला जास्ती. तर मी येताना इव्हिनिंगचा एक सीन घेतलेला तर तुम्ही बघितलाच असेल, तर तेव्हा इतकंच मला शूट करायला भेटलं, जास्ती काही शूट करायला मिळालं नाही मला. जागा चांगली आहे, बीच पण खूप मोठा आहे, तुम्ही जाऊ शकतात या तुम्हाला यायचं असेल फिरायला तर तुम्ही येऊ शकतात तिथे फिरायला. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. जास्तीत जास्त सपोर्ट करत रहा मला. बाय.